नमस्कार, मी शुभम चव्हाण, राहणार माळगाव, तालुका जिल्हा सातारा. आज सहाय्यक कृषी अधिकारी परिवार आणि RCF यांच्या संयुक्त विद्यमाने बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केली आणि त्या बीज प्रक्रियेमध्ये मी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली. बीज प्रक्रिया ही दोन पद्धतीने केली जाते, एक रासायनिक आणि एक जैविक. पहिल्यांदा आपण रासायनिक पद्धतीने कशी बीज प्रक्रिया करायची ते बघूया. पहिल्यांदा रासायनिक पद्धतीमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे दोन्ही पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करायची. बुरशीनाशक मध्ये आपल्याला हे कार्बोक्झिन 17.5% प्लस थायरम 17.5% दोन्ही हे जे कॉम्बिनेशन आहे हे बुरशीनाशक म्हणून वापरतात. तर हे प्रति किलो 2 ml आपल्याला ह्यात टाकायचे. त्यानंतर आपल्याला कीटकनाशक कीटकनाशक मध्ये इमिडो म्हणून एक औषध आहे. इमिडो ते प्रति किलो 2 ml वापरायचे आपल्याला. हे दोन्ही औषधं लावायचे, दोन्ही औषधं या ड्रमात टाकायचे. आधी आपण यात बी टाकलेलं आहे सोयाबीनच, आणि त्यानंतर हा ड्रम चालू पद्धतीनं सोयाबीन मिक्स केलं जातं आणि त्या औषधात सोयाबीन जेवणाला पूर्णपणे या ड्रममुळे लागते. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं सोयाबीनला औषध पूर्णपणे लागलेलं आहे. जास्त वेळ लागत नाही. आपण बाकीचे शेतकरी ज्या पद्धतीनं प्लॅस्टिकचा कागद वगैरे हातरून सोयाबीन बियाणं त्याच्यावर ठेवून आपण ज्या पद्धतीने करतो त्यापेक्षाही चांगली आणि सुलभ शेतकऱ्यांना अशी प्रक्रिया आहे. त्यानंतर आपल्याला जैविक पद्धतीनं आपल्याला प्रक्रिया बीज प्रक्रिया करायची. तर ही बीज प्रक्रिया पेरणीच्या आधी 1.5 ते 1.5 तास करायची असते. यात आपल्याला रायबोझियम 10 ml प्रति किलोला, आणि त्यानंतर हे बायोला म्हणून एक औषध आहे RCF चं, ते 10 ml प्रति किलोला वापरायचे. ही बीज प्रक्रिया कशासाठी करायची? तर अजून काही शेतकऱ्यांना बीज म्हणजे काही शेतकरी बीज प्रक्रिया न करता पेरणी करतात, पण याचे तोटे भरपूर आहेत. बीज प्रक्रिया केल्यामुळे पहिल्यांदा मी फायदे सांगतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या किडीपासून आणि रोगापासून संरक्षण मिळते. त्याच पद्धतीने पिकाची जी प्रतिकार शक्ती असते, ज्या पद्धतीनं माणसात प्रतिकार शक्ती असते तशी पिकांची सुद्धा प्रतिकार शक्ती असते. ती प्रतिकार शक्ती ही बीज प्रक्रिया केल्यामुळे वाढते. त्याचप्रमाणे 10 ते 15% कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 15 ते 20% आपल्याला उत्पन्न हे बीज प्रक्रिया केल्यामुळे मिळते. ज्याप्रमाणे उगवण क्षमता चांगली राहते बीज प्रक्रिया केल्यामुळे, पीक जोमाने येते आणि रासायनिक खतांचा 10 ते 15% वापर कमी होतो. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ती पण या बीज प्रक्रियेमुळे चांगली राहते. कारण यात जीवाणू जास्त पद्धतीने असतात. आणि माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, बीज प्रक्रिया न करता पेरणी करू नये. धन्यवाद. Yes.